नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे मान्सूनचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू होणार आहेत, अशा आहेत तारका। मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील मान्सून ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून परतण्याची सुरुवात होईल असे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईमार्फत स्पष्ट करण्यात आले। यंदाचा मान्सून हा सर्वात विशेष ठरला आहे, कारण सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद यंदाच्या हंगामात झाली पाहायला मिळाली आहे। तसेच मान्सून यंदाचा मुक्काम हा सरासरी वेळेपेक्षाही अधिक होता। ऑक्टोबरपर्यंत दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने जाहीर केली आहे। हो, सरासरीपेक्षा 9 दिवस जास्त यंदा मान्सूनचा मुक्काम आहे, त्यामुळेच हवामान विभागाने आधी जाहीर केलेली 29 सप्टेंबर ही तारीख बदलत आता नवीन तारीख 9 ऑक्टोबर ही मान्सूनची परतीची असेल असे जाहीर केले आहे। सरासरीपेक्षा यंदा मान्सूनचा मुक्काम जास्त झाल्यानेच ही तारीख बदलण्याची वेळ हवामान विभागावर आली आहे। सुरुवातीला राजस्थानमधून मान्सून आपला परतीचा प्रवास सुरू करेल। राजस्थानमधील अंदाजित तारीख ही 29 सप्टेंबर आहे, त्यानंतर महाराष्ट्रातून मान्सून आपला प्रवास सुरू करेल असे अपेक्षित आहे। मध्य भारतात पावसाचे कमी झालेल्या प्रमाणावरूनच आता मान्सूनचा उलटा प्रवास सुरू होईल असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे। राजस्थानमध्ये पहिल्या आठवड्यात मान्सूनचे परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर त्यापाठोपाठ महाराष्ट्रातून हा परतीचा प्रवास सुरू होईल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे महासंचालक मृत्युंजय महापात्र यांनी दिले आहे। मान्सूनसाठी एक्सटेंडेड रेनफॉल फॉरकास्टिंगनुसार महाराष्ट्राचा मान्सून मुक्काम हा 22 ऑक्टोबरपर्यंत असेल, त्यामुळे 9 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल अशी माहिती प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबईचे उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी सांगितले। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात या पावसाचा फटका बसू शकतो असा अंदाज IIT प्राध्यापकांनी व्यक्त केला। यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा 98% अधिक पाऊस पडला आहे। 1 जून ते 27 जून या कालावधीत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि मुंबई उपनगरातील 3,681.4 mm इतकी पावसाची नोंद झाली आहे व मुंबई उपनगरात सरासरीपेक्षा 70% इतक्या पावसाची नोंद झाली आहे व मध्य महाराष्ट्रात 32% इतका सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। अहमदनगर सरासरीपेक्षा 82% पाऊस पडला, तर मराठवाड्यात जिथे 2017 आणि 2018 दुष्काळाची परिस्थिती होती तिथेही 31% अतिरिक्त पाऊस पडला आहे। संपूर्ण महाराष्ट्रात फक्त अकोला आणि यवतमाळ या दोनच ठिकाणी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे। अकोल्यात 26% कमी पावसाची नोंद झाली, तर यवतमाळ येथे 23% कमी पावसाची नोंद झाली। दोन्ही विदर्भातील जिल्हे आहेत। महाराष्ट्रातील मुख्य शहरातून मान्सून परतण्याची तारीख 6 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर आहे असे हवामान खात्याने सांगितले आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ। जय हिंद, जय महाराष्ट्र।